होटल है ना। एक मिनट आनंद ऋषी हॉस्पिटल से संपर्क अधिकारी यापुढेही संघटना याचप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामस्थांना सोबत घेऊन या ठिकाणी कुळधरांचं नाव उज्ज्वल करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। यापुढे आपण साध्यवी अशी अपेक्षा आहे। तिथं कार्य करायची गरज पडेल, जिथं जिथं समाजाला कुठेतरी उपयोगी पडू असं वाटेल तिथं आमची कुळधरण ग्रामविकास संघटना आणि कुळधरण ग्रामस्थ आजपर्यंत सदैव तत्पर असतात। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत आपण सर्वजण हा हाती घेतलेला उपक्रम जागृत ठेवू। ग्रामविकास संघटना यांनी मागच्या वेळेस रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, आता यावेळेस नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे। हे असे वेळोवेळी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आपल्याला विशेष म्हणजे पोलीस खात्याला यांच्या पण काही कार्यक्रमाचं आमंत्रण निमंत्रण असतं आणि आपण विशेष करून येत असतो। मागच्या वेळेस रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केलं, ते नवयुवकासाठी होतं। यावेळेस यांनी ज्येष्ठाची काळजी घेतलेली, नेत्र हे ज्येष्ठा समाज। जगदंबा माता की जय। आज या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी या गावातून एक अत्युच्च असा वरिष्ठ पदावर गेलेले अधिकारी घडवले असे सुपेकर बापू, आमच्या कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने साहेब, ज्यांनी या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रण घेऊन माझ्याकडे आले आणि तो आग्रह त्यांनी आतापर्यंत धरला होता। थोडंसं मला त्यांच्या दिलेल्या वेळेनुसार पोहोचायला वेळ झाला, त्याबद्दल मी तशी दिलगिरी व्यक्त करतो। असे जगताप सर, इतर सर्व पत्रकार बांधव आणि गावातील ग्रामस्थ मंडळींनो, खरं तर काळाची गरज ओळखून आज या नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी बघतोय मी वयस्क व्यक्ती बसलेले आहेत नेत्र तपासणीसाठी म्हणून, पण खरी गरज मला वाटते की आजच्या लहान मुलांपासून तरुण पिढीला जास्त आहे नेत्र तपासणीची। कारण आज आपण बघतो की लहान मुलाला जसं कळायला सुरुवात होते, एक दीड वर्षाचा झाला की आपण त्याला मोबाईल दाखवतो, मोबाईल बघितला तरच तो जेवण करायला सुरुवात करतो। आज बघतो आपण तरुण पिढी सकाळी उठल्यापासून ते रात्री जोपर्यंत झोप लागत नाही किंवा घरातील कोणीतरी एखादा फटका मारत नाही, धपाटा देत नाही, तोपर्यंत मोबाईलमध्ये गुंतलेले असते। तर असे या नेत्र तपासणी शिबिराच्या निमित्ताने माझी ज्यांचा आवर्जून आता उल्लेख करायला जाऊन गेला की ज्यांच्या मदतीनं सहकार्याने असा कार्यक्रम होणार आहे, असे डॉक्टर साहेब यांना माझी विनंती असेल की त्यांनी मोफत नेत्र तपासणीच्या या उपक्रमासोबत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी आपण पाळायला हव्या जेणेकरून आपल्या डोळ्यांना होणारा त्रास हा कमी होईल, ते देखील त्यांनी या ठिकाणी सांगावं असं मला वाटतं। कारण काय आहे, जसं व्यक्तीचं वय पुढे सरकेल असे डोळ्यांचे होणारे आजार हे ते शरीरामुळे शरीराच्या वयाच्या वाढण्यामुळे येत असतात, जसे की मोतीबिंदू आहे किंवा इतर डोळ्यांशी संबंधित काही विकार असतील तर ते येतात। परंतु स्वतःहून डोळ्यांना आपण त्रास देणं, स्वतःहून डोळे आपले आपण स्वतःहून निष्प्रभ करणं, या दिशेने आजच्या बऱ्याच या पिढीची वाटचाल त्या दिशेने चाललेली असं मला वाटतंय। तर ती होऊ नये याकरता सुद्धा चांगलं उद्बोधन सत्र या ठिकाणी आयोजित व्हायला हवं। आता आजचा हा उपक्रम या ठिकाणी अत्यंत स्तुत्य असा आहे की ज्या ज्या गरजू व्यक्तींना खरोखर गेले 6-7 महिने झाले आपण बघतोय की सगळीकडचे दवाखाने जे आहेत ते करोना या आजारामुळं व्यक्तीची दवाखान्यापर्यंत जाण्याची डेअरिंग होत नाही की आपण तिथं गेलो तर तिथे एखाद्या व्यक्तीला करोना असेल आपल्याला होईल ही भीती असते। त्या भीतीपोटी कित्येक लोकांचे डोळ्यांना त्रास होत असताना सुद्धा ही अशी लोकं पोहोचली नव्हती, तर अशी ही सध्याची गरज ओळखून त्यांना आपल्याच गावामध्ये परिसरातील व गावातील लोकांना उपचार मिळावेत असा उदात्त हेतू ठेवून
कुळधरण ग्राम विकास संघटनेनं हा जो एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना पोलीस विभागामार्फत खूप खूप धन्यवाद देतो। आणि यांनी यापूर्वी देखील खूप चांगले उपक्रम घेतलेले आहेत, काही दिवसांपूर्वीच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। अशा पद्धतीने समाजोपयोगी उपक्रम वारंवार त्यांनी घेत राहावेत जेणेकरून समाजामधील संघटन चांगलं होईल, चांगल्या दिशेने चांगल्या विचाराने समाज आपला पुढे जात राहील, एक चांगला संदेश सर्वांपर्यंत पोहोचल असं या चांगल्या उपक्रमाच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतंय। या कार्यक्रमासाठी कष्ट घेणारे सर्व गावातील तरुण मंडळी असतील, सर्व प्राध्यापक वर्ग असेल, पत्रकार बंधू असतील, त्यांच्या या उपक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। गरजू व्यक्तींसाठी, समाजातील अडलेल्या व्यक्तींसाठी अशा पद्धतीचे उपक्रम वारंवार होत राहावेत यासाठी देखील मी सदिच्छा व्यक्त करतो। आणि पोलीस विभागाचा घटक म्हणून मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं, खरोखर मनापासून आनंद झाला या उपक्रमाला येऊन। परत देखील आणखी काही चांगले उपक्रम असतील त्याला आवर्जून उपस्थिती मी दर्शवेन असं या ठिकाणी सांगतो। आणि परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद।